आंतरराष्ट्रीय जल दिन व जनजागृती सप्ताह 2022 समारोपीय कार्यक्रम संपन्न झाला. यात जनजागृतीसाठी करण्यासाठी अनेक कार्यक्रम करण्यात आले. कमी पाण्यातील जलरेसिपी असो किंवा लहान मुलांकरिता चित्रकला स्पर्धा किंवा स्कूटर रॅली अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन येत्या दिवसात करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यात जलरेसिपी याकरिता बनवण्यात आलेल्या पदार्थाला पहिले पारितोषिक देण्यात आले. कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह नेहा फटिंग, शंखनाद न्यूज, नागपूर. सांगितलंय तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी होईल, माझा याच्यावर विश्वास नाही. कारण तिसरं महायुद्ध पाण्यासाठी होणारच नाही. पाणी आहे, ते पाणी फक्त माझ्या क्षेत्रातून तुझ्या क्षेत्रात वळवण्यासाठी होऊ शकते तिसरं महायुद्ध. पाणी नाही म्हणून नाही होणार. पाण्यासाठी जी भांडणं चाललेली आहे ती चाहे मोल्ल्या मोल्ल्याची असो, देशोदेशीची असो, राष्ट्र राष्ट्रोची असो, ते फक्त माझ्या हक्काचं पाणी मला मिळालं पाहिजे यासाठी चालू आहे आणि दुसऱ्याचा हक्क कसा मला मिळवता येईल यासाठी पण चालू आहे. त्यामुळे मी एवढंच सांगेल फक्त की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताची अन्नधान्याची परिस्थिती जर आपण डोळ्यासमोर घेतली तर कदाचित आपल्याला दिसेल की भारतामध्ये अन्नधान्याची परिस्थिती अत्यंत खराब होती. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण आपली जी काही प्रगती साधली आणि त्या प्रगतीने आपण जी हरित क्रांती घडवली ती हरित क्रांती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण स्वातंत्र्यानंतर आजच्या काळामध्ये भरपूर काही प्रगती केलेली आहे.